महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत तारीख पे तारीख अशी परिस्थिती आहे। भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत। त्यातच 15 ऑगस्टच्या आधी विस्तार केला जाईल अशी चर्चा आहे। त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला कोणते नवे मंत्री झेंडावंदन करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत। पाहूयात स्पेशल रिपोर्ट मधून। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, विस्तारात कुणाला संधी मिळणार, शिवसेना आणि भाजपच्या किती आमदारांना संधी मिळणार, शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाले, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधीही झाला आणि शिवसेनेच्या आमदारांकडून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी व्हायला लागली। या मागणीचा जोर पाहता पावसाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होणं अपेक्षित होतं, पण नंतर मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार बारगळलाच। अमित शहांच्या पुणे दौऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी राज्यातील नेत्यांनी चर्चा केल्याचीही माहिती मिळते आणि म्हणूनच राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागलेत। मला असं वाटतं की साधारणपणे 14-1 जागा मंत्रिमंडळाच्या शिल्लक आहेत। आता ते तीन पक्ष जे आहेत ते वाटून घेतील, आणखीन काही मंत्री जे आहे निश्चितपणे त्याच्यामध्ये होणार आहे। ज्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय त्याची सध्याची परिस्थिती काय आहे? विधानसभा सदस्यांच्या संख्येनुसार 42 जणांचं मंत्रिमंडळ सध्या बनवता येतं। राज्यात 29 जणांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे। शिंदे फडणवीस आणि पवार सरकारमध्ये शिवसेनेचे 10, भाजपचे 10 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री आहेत। 13 मंत्रिपद शिल्लक आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला 4, भाजपला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 मंत्रिपद मिळतील अशी चर्चा आहे। राज्यातील राजकारण पाहता कधी काय होईल हे सांगता येत नाही। विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात भाजप धक्का तंत्राचा उपयोग करण्याची शक्यताही नाकारता येत नाही। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा या फक्त चर्चाच राहणार की विस्ताराची गाडी पुढे सरकणार याकडेच लक्ष असेल। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।